मी अलकनंदा चोपडे, क्लास 5, सब्जेक्ट सायन्स, पाठ 6 आपल्याला बघायचा आहे, नियम सर्वांसाठी। तर नियम सर्वांसाठी हा पाठ मी तुम्हाला शिकवलेला आहे, याच्यामधला आपल्याला आता स्वाध्याय बघायचा आहे। आता बघा, प्रश्न पहिला आपल्याला बघायचा आहे, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। आपले सामाजिक जीवन नियमांच्या आधारे चालते, पहिली रिकामी जागा। दुसरी, स्वतंत्र भारताच्या संविधानाने अस्पृश्यतेची प्रथा नष्ट केली। आता बघा, ज्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान लिहिलं, तर त्या काळामध्ये अस्पृश्यता जी प्रथा एवढी होती की एक समाज एका समाजाला खूप त्रास द्यायचा, तर ही जी अस्पृश्यतेची प्रथा आहे ही स्वतंत्र भारताच्या संविधानाने नष्ट झाली। तिसरी आहे, चुकीच्या रूढी परंपरामुळे समाजातील काही लोकांच्या वाटेला उपेक्षा होते। म्हणजे या धड्यामध्ये आपण शिकलेलो आहे रूढी परंपरा, नंतर आपण शिकलेलो आहे पर्यावरण रक्षण आणि नियम केलेले आहेत, नियम कशासाठी केलेले आहे हे आपण पाठामध्ये शिकलेलो आहे। आता बघा, प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा। नियम का तयार करावे लागतात? समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात। बघा, त्या मागच्या याच्यामध्ये अशी प्रथा होती की सावकाराकडे पैसे घेतले सावकाराकडनं, तर तो तेव्हाला लिखापडी केली जात नव्हती, आणि त्याच्यामुळे सावकार शेतकऱ्यांचे पैसे एवढ्या प्रमाणामध्ये घ्यायचा आणि कुठेच लिखापडी नसल्याने सतत तो त्यांना पैसे मागायचा। तर बघा, यासाठी अन्याय होणार नाही यासाठी नियम तयार करावे लागतात, समाजातील प्रत्येकाची जबाबदारी आणि कर्तव्य कोणती आहेत हे कळावे आणि कोणावरही अन्याय होऊ नये यासाठी नियम तयार करावे लागतात। आता बघा, नंतरचा प्रश्न आहे, आपल्या सामाजिक जीवनात कोणती मूल्य प्राचीन काळापासून आलेली आहे? तर अहिंसा। बघा, महात्मा गांधींनी जे अहिंसेचं तत्व स्वीकारलेलं आहे, असहिष्णुता गौतम बुद्धांचं आणि शांतता ही मूल्य आपल्याकडे प्राचीन काळापासून आलेली आहेत। त्यानंतर बघा, आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी कोणत्या आहेत? तर बघा, गरिबी आणि शिक्षणाचा अभाव। आता शिक्षणाचा अभाव आणि गरिबी या आपल्या सामाजिक जीवनातील मोठ्या अडचणी आहेत। आता बघा, कोणत्या पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे द्या। कोणत्या अनिष्ट प्रथा कायद्याने बंद केल्या? तर बघा, पहिलं, नियम लागल्या गेले, सर्वांना नियम लागल्या गेले, सामाजिक जीवन तयार झालं आणि संविधान ज्या वेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलं, तर त्यावेळेला बघा काही ज्या प्रथा आहे कायदा तयार केला गेला आणि कायद्याच्या यांनी बघा काय झालं की कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये म्हणून नियम करावे लागतात आणि नियमांची एक सूची आहे, नियमांचे हेतू आहेत आणि त्याद्वारे बघा की कोणावरही अन्याय होऊ नये आणि आपल्या जीवनात आपण अनेक रूढी आणि परंपरांचे पालन करत असतो आणि त्याच्यासाठी काही कायद्याने रूढी ज्या आहे अनिष्ट रूढी त्या कायद्याने बंद केल्या। तर कित्येक वेळा कायदे करून अनिष्ट रूढींचे निर्मूलन करावे लागते। आपल्या देशात बालविवाह त्याच्यानंतर बघा या रूढींवर कायदा करून बंदी घालण्यात आली, त्यानंतर जादूटोणा करून लोकांना फसवण्यावर बंदी घालण्यात आली आणि लग्नात हुंडा घेण्याच्या प्रथेला कायद्याने बंदी घालण्यात आली। बघा, आता आपण जातीभेद आणि अस्पृश्यता कायद्याने बंद केली, सती बालविवाह त्यावेळेला बघा नवऱ्याचं मरण झाल्यानंतर बायला फरफटत सती जायची ती,
त्याच्यानंतर बघा, बालविवाह लहानपणीच विवाह ठरवले जायचे यासाठी राजा राम मोहन रायांनी खूप प्रयत्न केले आणि या रूढीवर कायद्याने बंदी आणली. जादूटोणा म्हणजे अंधश्रद्धा, हुंडा पद्धती यासारख्या पद्धती पण कायद्याने बंद करण्यात आल्या आणि बालविवाह आणि बालकामगार अशा अनिष्ट प्रथांवरही कायद्याने बंदी आणण्यात गेली. आता बघा, पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम का करावे लागतात? कारण पर्यावरणाचं रक्षण जर केलं नाही तर बघा, सगळ्या आपण कारण वातावरणामध्ये राहतो, आपण अधिवासामध्ये राहतो, परिसंस्थेमध्ये राहतो. या परिसंस्थेमध्ये अन्नसाखी अन्न जायांप्रमाणेच ही चालत असते परिसंस्था. आणि याच्यामध्ये बघा, समाजात समता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी जसे कायदे आवश्यक आहे, तसेच पर्यावरणाचं रक्षणासाठी पण कायद्यांची गरज आहे. आपण निसर्गावर अवलंबून आहो, आपल्या अनेक गरजा निसर्गामुळेच पूर्ण होतात आणि आपल्यानंतरही जी होणारी येणारी जी पिढी आहे तिला पण नैसर्गिक साधन संपत्ती पुरली पाहिजे आणि आपण साधन संपत्तीचं रक्षण केलं पाहिजे. यासाठी पर्यावरणाच्या रक्षणासाठी नियम करावे लागले. आपण बघा, अनेक बाबतीत निसर्गावर अवलंबून असतो, आपल्या अनेक गरजांची पूर्तता निसर्गामुळे होते. आपल्यानंतर येणाऱ्या पिढ्यांनाही नैसर्गिक साधनसंपत्ती राहिली पाहिजे, म्हणून पर्यावरणाच्या या साधनसंपत्तीचे रक्षण करण्यासाठी नियम करण्याची आवश्यकता असते. आता आपल्याला बघा, सरावासाठी अधिक प्रश्न दिलेले आहे. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. आपण कोणाचे नियम बदलवू शकत नाही, निसर्गाचे. आता निसर्गाचे नियम कोणकोणते आहेत तर बघा, निसर्गाचे व्यवहार निसर्गाच्या नियमानुसार चालतात. निसर्गाचे नियम आपण बदलू शकत नाही. सूर्याचे उगवणे आणि मावळणे, म्हणजे सूर्य उगवतो आणि मावळतो, हे आपण बदलू शकत नाही. ऋतुचक्रातील बदल कधीच थांबत नाही. गुरुत्वाकर्षणाचा नियम म्हणजे कोणतीही वस्तू वर फेकल्या गेली तर ती खाली येते, कारण इथे गुरुत्वाकर्षण आहे. समुद्राची भरती ओहोटी म्हणजे 15 दिवसांनी पौर्णिमा येते, 15 दिवसांनी अमावस्या येते, तर त्याच्यावरच समुद्राची भरती आणि ओहोटी अवलंबून असते. आणि चंद्राच्या बदलणाऱ्या कला ह्या सगळ्या निसर्ग नियमानुसार असतात, तर आपण निसर्गाचे नियम बदलू शकत नाही. माणसांसाठी असणाऱ्या नियमात परिस्थितीनुसार बदल करावे लागतात. आपल्या जीवनात आपण अनेक रूढी परंपरांचे पालन करीत असतो. मुलगा किंवा मुलगी किंवा स्त्री पुरुष हे सगळे समान आहेत. आपण नियमांचे पालन का करतो? तर आपण नियमांचे पालन करतो कारण ते आपल्या हिताचे असतात. आता आपल्याला बघा, नियम आहेत, नियम सर्वांसाठीच असतात, ते सर्वांना सारखेच लागू होतात. नियमांपुढे कोणी श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसते. नियमांचे पालन न केल्यास शिक्षा होते. नियम मोडल्याबद्दल शिक्षा देताना कोणताही भेदभाव केला जात नाही. गरीब आहे की श्रीमंत आहे आणि हे जो भेदभाव केला जात नाही, तर नियम याच्यासाठी कोणाचा आधार आहे? समानता याचा आधार आहे. कोणाचे नियम अधिक स्थिर आणि निश्चित असतात? निसर्गातील नियम अधिक स्थिर आणि निश्चित असतात. धन्यवाद.